नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहत आहे TV9 मराठी बातमीपत्राला. सुरुवात करणार आहोत, घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीकडून तात्पुरते शेतीमाल खरेदी विक्री केंद्र सुरू. शेतकऱ्यांकडून सोयाबीन मका गहू विक्रीसाठी दाखल. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचा तिढा कायम. अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. कवडीमोल भावानं खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. कोल्हापूरमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सौदे. यावर्षी गुळाला दर मिळाला. साताऱ्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. गुळाला प्रति क्विंटल 4,100 रुपये कमाल तर 3,500 रुपये किमान दर मिळाला. सांगलीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे. 17,001 रुपये मिळाला उच्चांकी दर. नाशिकच्या विंचूरमध्ये लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ झालाय. नवीन लाल कांद्याला मिळाला 4,500 रुपये इतका उच्चांकी दर. वाशिमची बाजार समिती 5 दिवस बंद. खर्च भागवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात माल विकण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की. राज्यभरात कांद्याला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल. सध्या परिस्थितीप्रमाणे पुढेही कांद्यामुळे चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. सांगलीच्या मौजेड इग्रजमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखल्यामुळे वाहतूक कोंडी. ऊसानं भरलेले ट्रक एकाच ठिकाणी अडकून पडले. धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. 302 गावं आणि 98 पाड्यांना टंचाईची झळ. प्रशासनाकडून 9,76,00,000 आराखडा तयार. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचा पाणीसाठा घटला. पावसाची शक्यता कमी असल्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन. लातूर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस न झाल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात. निलंगा तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. बीडच्या अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्याची यशस्वी ड्रॅगन फ्रूट शेती. शेतकरी अनिल बंडे यांच्याकडून आधुनिक पद्धतीनं 2 एकरांमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड. नागपुरामध्ये गटारामध्ये पडलेल्या गायीला वाचवण्यात यश आलंय. वाहतूक पोलिसांच्या टोईंग मशीनच्या सहाय्यानं गायीला जीवदान देण्यात आलंय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात शेटफळे गावामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्तानं रस्सीखेच स्पर्धा. गेल्या 10 वर्षांपासून पाडव्याला रस्सीखेच स्पर्धा खेळण्याची परंपरा. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील रेडे गावात पाडव्यानिमित्तानं मेंढ्यांचं गोल रिंगण. मेंढ्यांना कुठलीही इजा होऊ नये यासाठी मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन ग्रामदैवताच्या भेटीला येण्याची परंपरा. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूरच्या कसबा बावळ्यामध्ये म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा. या स्पर्धेसाठी म्हैस मालकाने म्हशी सजवून आणल्याचं चित्र पाहायला मिळालं. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. पुण्यामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भक्तांची गर्दी. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये फुलांची सुंदर सजावट. नाशिकच्या बस स्थानकावर गावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी. धुळे नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सर्वाधिक प्रवासी. एसटीच्या उत्पन्नात भर. भुसावळ पुणे एक्सप्रेसचं अमरावती पर्यंत विस्तारीकरण. भुसावळ वरून नाशिक कल्याण पनवेल मार्गे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय. एक्सप्रेस पूर्ववत करण्याची मागणी. परभणीच्या महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी झाले थेट नायब तहसीलदार. 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती. जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार. सिंधुदुर्गातील दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर. आमदार वैभव नाईक यांच्याकडून तेंडोलकरांचा सत्कार. कार्तिक एकादशीसाठी गुहागर आगारातून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यात. भारमान नसल्याचं कारण देत या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हा एकच अजेंडा. 24 डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार. जरांगेंकडून विश्वास व्यक्त. जरांगेंच्या कुटुंबियांचाही दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय. मराठा आरक्षणासाठी जरांगे कुटुंबाची यंदा दिवाळी नाही. अजित पवारांची युवा संघर्ष यात्रा 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार. युवा संघर्ष यात्रेमध्ये आदित्य ठाकरे वाशिम जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होणार.
सोलापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचं अभ्यंग स्नान. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 तारखेला ओबीसी समाजाचा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषद आणि ओबीसी संघटनांकडून बैठकीचं आयोजन. अमरनाथ मधील शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाला सुरुवात होणार. राज्य शासनाकडून 150 कोटींच्या निधीला मंजुरी. 2 वर्षात शिवमंदिराचा कायापालट होणार. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. भंडाऱ्यामध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं बळीराजा दिन साजरा. गवताची पेंडी तयार करून बळीराजाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कल्याणमध्ये अमेय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण. कल्याणमध्ये पहिल्यांदाच 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. इंदापूरच्या कांदल गावात मराठा आंदोलकांकडून काळी दिवाळी साजरी. हातामध्ये काळ्या फिती बांधत त्यांनी सरकारचा निषेध केला. साताऱ्याच्या कराडमध्ये दिवाळीतही कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 1867 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. मुथूट ग्रुप ऑफ कंपनीचे माजी ग्रुप चेअरमॅन स्वर्गीय GMMG जॉर्ज मुथूट यांची 74वी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निराधारांना वैद्यकीय सेवा तसंच दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सुविधांचं वाटप. लातूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याची मागणी. कारखान्याजवळच शिक्षणाची सोय करावी. ऊसतोड कामगारांची मागणी. अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. दिवाळीमध्ये मानधन न दिल्यामुळे कर्मचारी आक्रमक. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनारी 30 फुटे व्हेल मासा अडकलाय. प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून माशाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यामध्ये बोंबिल, पापलेट, कोळंबी आणि खेकड्यासह 54 प्रकारचे कोवळे मासे मारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आजपासून राज्य सरकारकडून बंदी आदेश लागू. परभणीमध्ये 16 नोव्हेंबर पासून सर्व पक्षीयांचं धरणं आंदोलन. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. परभणीच्या गंगाखेडमधील पिंपळदरी महसूल मंडळाला दुष्काळ यादीतून वगळण्यात आले. गावाचा दुष्काळ यादीत त्वरित समावेश करावा, अन्यथा आंदोलन करू, भाजपचा इशारा. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये टोळक्यांचा हैदोस. लहान मुलीवर फटाके वाजवल्याचा जाब विचारल्यामुळे टोळक्याचा कुटुंबियावर हल्ला. 30 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ. टोळीचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. गोंदियामध्ये दिवाळी पहाटचं आयोजन. संगीतमय गाण्यानं बैठकी सजली. लातूरच्या अहमदपूरमध्ये भटक्या कुटुंबासोबत सम्राट मित्रमंडळाची दिवाळी साजरी. मुलांना नवीन कपडे आणि मिठाई देण्यात आली. भंडाऱ्यामध्ये 4-चाकी वाहनांचे समोरासमोर भीषण धडक. या धडकेमध्ये 3 जण गंभीर जखमी.